पुण्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले आणि त्यांच्या आगमनासाठी इतक्या सुंदर रांगोळ्या घातलेल्या आहेत. सर्व वातावरण हे भक्तिमय आणि इतकं मंगलमय झालंय की प्रत्येक आश्रयामध्ये आपल्याला विठू माऊली दिसते. हा जो भक्तीचा रंग आहे तो पुण्यामध्ये अगदी सगळीकडे पसरलेला आहे. या भक्तिमय वातावरणात खास महाराजांची पालखी आणि सर्व वारकऱ्यांना आपण भेटणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत. विठ्ठल जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आपण वारी पाहिली पाहिजे, जगली पाहिजे आणि अनुभवली पाहिजे. प्रत्येक वारकऱ्यामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्याला घेता आली पाहिजे आणि तोच घेण्याचा आपला हा वारीचा प्रयत्न आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागची संकल्पना आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहताय पुण्यामध्ये आपल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. पण इथे पुण्यामध्ये दोन दिवस पालखी असते, काल आगमन झाले, आज मुक्कामी असते आणि उद्या पंढरपूरकडे ती निघत असते. पण ज्यावेळेस पुण्यामध्ये असते इथलं जे वातावरण असतं ते अतिशय मंगलमय असतं. तुम्ही आजूबाजूला पाहताय, आत्ता आपण आहोत भवानीपेठ येथे आणि भवानीपेठमध्ये अनेक दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक वारकरी आपल्याला भेटणार आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत अनुभव कसे आहेत. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करताना आपल्याला दिसत आहे आणि आपण जाणून घेऊया. चला तर मग या वारीच्या जो मंगलमय वातावरण आहे त्यामध्ये आपण मिसळूया. ऐसा वासुदेव बोलतो बोल, ऐसा वासुदेव बोलतोय बोल. 12 वर्ष झाले, 12 वर्ष. परंपरा आई वडील आमच्या वडिलापासून परंपरा आहे मॅडम, आम्ही जपत आहोत. आम्ही औंढ्याना ना तू आम्हाला माऊली संघ यायला खूप आनंद होतो आणि माऊली संघात आम्ही सोहळ्यामध्ये जमून जातो. सुभाष गुणाजी काकडे पाळोदी तालुका मानो जिल्हा परभणी. किमान 10 वर्षापासून मी वारीत येत आहे. दिंडी क्रमांक 141 गंगा महाराज पोखर्णीकर यांच्या दिंडी येत आहे. माऊलीची ही अशी पुण्य आहे की जेणेकरून पुण्यासारखं पुण्य कुठत नाही, पुण्यासारखे कुठेही माणसं भेटणार नाहीत, पुण्यासारखी सहनशीलता कुठंच भेटणार नाही, पुण्यासारखी पुण्याची गणना कुठत नाही. आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये जगामध्ये कुठेही असा सोहळा असा लौकिक जगामध्ये कुठं पण भेटणार नाही. आणि आणि अशी माणुसकी, असा जिवाळा, अशी देणगी आणि अश्रू कैवल्याचा पुतळा करुणामय माऊली ही जगामध्ये पुण्याची, पुण्य म्हणजे पुण्यनगरीच आहे. अन्नदानातमध्ये बोलायचं झालं तर खाना दे पिकले तया खाणे किती पंगती तर सुकाळ, हे तुकाराम महाराजाच्या गाथ्यातल्या अभंगप्रमाणे केवळ असे आहे की खाल्ले किती खा किती रा. लहान 5 वर्षाच्या मुलापासून जर अन्नदान, पाणी, अन्न, निवारा, वस्त्र द्यायला पुणेकर हे समर्थ आहेत माऊली. काय रामकृष्ण हरी माऊली, मी मीडियातर्फे तुमचं धन्यवाद धन्यवाद शतशहा तुमचे ऋणन व्यक्त करतो. असंच सहकार्य करा व असंच माऊलीच्या सेवेमध्ये तुमची सेवा घडू द्या, असंच लोकांना सहकार्य व्हा, हे तुमची पुण्य आहे असे म्हणून धन्यवाद माऊली. पुण्यामध्ये येते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं कार्य असतं पोलिसांचं. अतिशय महत्त्वाची जबाबदारी ते आपल्या समाजासाठी नेहमीच बजावत असतात. आता आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून नेमकं जाणणार आहोत हे नियोजन कसं सर्व लावलं जातं. नमस्ते मॅम. हां नमस्ते. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य या वारीमध्ये असतं तर सगळं नियोजन कसं लावलं जातं ते थोडं. आम्ही ट्रॅफिक ब्रँचला आहे पुणे वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये. मी खडक डिव्हिजनला कार्यरत आहे सध्या आणि मला माझ्याकडे
हे पालखी जिथे थांबते मुकामासाठी, तर पालखी जिथे थांबते मी प्रभारी अधिकारी आहे इथे। डे आणि नाईट आम्ही डे आणि नाईट काम करत असतो। डे नाईट मध्ये काम करत असताना इथे डेला पोलीस बंदोबस्त ट्रॅफिकचा वेगळा आहे, नाईटला वेगळा आहे। पण एकंदरीत जर समजा तुम्हाला सुरक्षता जर सांगायची म्हटलं तर इथे पोलीस स्टेशनकडचा स्टाफ असतो, नंतर वाहतूक नियंत्रण कडचा स्टाफ असतो। स्टाफमध्ये जिथे पालखी मुक्कामासाठी उतरलेली आहे किंवा मुक्कामासाठी थांबलेली आहे तिथे कोणतीही वाहनं येऊ नये, त्यामुळे आम्ही ह्या निवडुंगा विठोबा आणि पालखी विठोबा च्या सगळे उपरस्ते आहेत तिथे बॅरिकेटिंग करून वाहने आतमध्ये येणार नाही याची दक्षता घेतो। तसेच इथे जर एखादी अचानक काही परिस्थिती उद्भवली तर त्याकरता सुद्धा आमची टीम तयार असते आणि ती टीम अहोरात्र काम करते। इथे ॲम्ब्युलन्स पोलीस मदत केंद्र आहेत, नंतर मग खेळ ॲम्ब्युलन्स आहे, फायर ब्रिगेडची गाडी आहे, पाण्याची सोय केलेली जाते पोलिसांकडून, नंतर पालखी दर्शनासाठी व्यवस्थित लाईन लागावी म्हणून लाईनचा लाईन बंदोबस्त असतो। तसंच आम्ही पालखी इथे येणार त्याच्या महिनाभर अगोदरच आमची सुरुवात झालेली असते आणि अहोरात्र आम्ही त्या वारकऱ्यांच्या सेवेशी असतो। वैष्णवींच्या जो मेळावा भरतो त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र सज्ज असतो। आणि जर समजा त्यातूनही काही जर तुमचे जर सजेशन्स असतील आम्हाला तर तुम्ही वाहतूक शाखेला नक्की कळवावे, ते सजेशन आम्ही पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये करेक्शन करू, पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये पाळू। अजून धन्यवाद मॅम। आपण पाहतो की सर्वात सतर्क असलेलं पोलीस डिपार्टमेंट इथे अहोरात्र आपल्यासाठी काम करतं आणि या सर्वांना आपल्या चॅनलकडून सलाम आहे, सॅल्यूट आहे, खूप खूप धन्यवाद मॅम। वारी म्हटलं की कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा केली जाते वारकऱ्यांची, तुम्ही इथे पाहता ही जी ॲम्ब्युलन्स आहे वेगवेगळ्या प्रकारे वारकऱ्यांसाठी सेवा पुरवली जाते। आता आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्ते सर। नमस्ते। आपलं नाव सांगा आणि हे नेमकं तुमचं कार्य काय आहे त्याच्याबद्दल माहिती द्या। माझं नाव जय जगदीश अनिल कोंडळकर, मी अध्यक्ष आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कसबा विधानसभेचा। आमच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्रातर्फे आमचे प्रदेशाध्यक्ष आहे सुनील गव्हाणे यांच्या मार्फत हे प्रत्येक वारी आपली आरोग्यदायी वारी म्हणून हा संकल्प केला आहे। प्रत्येक ठिकाणी हे असं आरोग्य शिबिर आपण घेणार आहोत। आत्ता पुण्यात पालखीचं प्रस्थान झालेलं आहे त्यामुळे आज पुण्यात हे शिबिर आहे। काल पिंपरी चिंचवड प्रत्येक पालखीच्या मार्गावर हे असे ॲम्ब्युलन्स आणि राष्ट्रवादी विद्यार्थीतर्फे आपण असं हे शिबिर घेणार आहोत। पंढरपूरपर्यंत चालणार आहे हे सगळं शिबिर व्यवस्थित। इथं वारकऱ्यांना सगळ्या गोळ्या वगैरे ज्यांना पाय वगैरे दुखत आहेत झेंडुमा वगैरे याच्या फॅसिलिटी वगैरे यात दिलेल्या आहेत। आपण थँक्यू। पुण्याचा कडक उन्हाळा आणि त्यामध्ये सगळे वारकरी कुल्फीचा आस्वादही घेताना आपल्याला दिसत आहेत, भक्तीच्या रंगात रंगून गेलेलं हे पुणे आज आपण पाहतोय। अनेक वारकऱ्यांना भेटतोय, त्यांना नेमकं कसं वाटतं, काय वाटतं, काय अनुभव आहे हे विचारत आहोत। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आपल्याला दिसत आहेत, भेटत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे कशी आपलीकडून सेवा देता येईल या वारकऱ्यांसाठी हे पाहिलं जात आहे। एक वेगळा अनुभव हा वारीचा आहे आणि या भक्तिमय वातावरणात वारी ही अनुभवली पाहिजे। युवकांकडून समाज प्रबोधनासाठी तुम्ही इथे पथनाट्य हे पाहताय। नसलो तरी या राज्याचा महाराज आहे मी। सभा भरायची वेळ झाली, आज प्रधान कुठे गेला? प्रधान हॅलो महाराज, हॅलो प्रधान, मी तुला राज्याच्या दौऱ्यावर पाठवलं होतं, त्याचं आव्हान सादर कर। महाराज मी तुमच्या सांगण्याप्रमाणे मी राज्याच्या दौऱ्यावर गेलो होतो, मात्र आपल्या राज्यामध्ये एक भयानक समस्या मला निदर्शनास आली। ती समस्या फक्त सांगून चालणार नाही, ती आपण प्रत्यक्षात पाहू। आपण चला देशाटनाला जाऊ। चल तर मग पाहूया आपण। चला महाराज।
राम राम मंडळी, राम राम, राम राम। मलस्त्री जन्म नको ग बाई, नारी जन्म नको ग बाई। सर्वप्रथम तर आम्ही खूप जणांना मदत केली, खूप छान वाटतं। आणि बरेच जण म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सांगत येतात की त्यांना काय होतंय, चालण्यामुळे त्यांचे पाय दुखत आहे वगैरे असं। आणि आम्ही त्यांना मदत केली, आमचे होमिओपॅथीचे औषधं दिले त्यांना आणि होमिओपॅथीबद्दल आम्ही त्यांना जागरूक केलं। बारामती इंदापूर या ठिकाणी पण आमचे दोन मामा सारखेपर्यंत वारीचा अनुभव खूप सुंदर अनुभव आहे, साक्षात देव उतरल्यासारखं वाटतं। हा, आणि रुग्णांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला आम्हाला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे एक सेवाच झाल्यासारखं आम्हाला वाटतंय। खूप छान, मला सर्वांना भेटून छान वाटलं आणि वारकऱ्यांना इथं आल्यावर तुम्हाला छान वाटत असेल, त्यांच्या समस्या असतील त्या सोडवल्यावर तुम्हालाही आनंद, एक प्रकारची भक्ती केल्याचं नक्कीच अनुभव येत असेल। खूप खूप धन्यवाद। रामकृष्ण हरी सांगा पहिलं तर। ज्ञानेश्वरांची वारीचं आपण अनेक वारकऱ्यांना भेटतोय, त्यांच्याकडून जाणून घेतोय अनुभव नेमके कसे आहेत, काय आहेत ते आपण पाहतोय। आत्ता आपण आहोत, तुम्हाला ही ट्रक दिसत असेल, या ट्रकमध्ये आत्ता मी आहे आणि जे ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे त्याची जी पहिली दिंडीचा जो ज्यांना मान मिळालेला आहे या दिंडीमध्ये आत्ता आपण आहोत। आणि 150 वर्षापासून ही परंपरा अविरत चालू आहे, तर ते नेमकं त्याचं रहस्य काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। 150 वर्षापासून जी परंपरा अविरत चालू आहे त्या सरांना आपण भेटूयात आणि त्यांच्याकडून माहिती जाणून। नमस्ते सर। नमस्ते। आपलं नाव सांगा आणि दिंडीबद्दल माहिती सांगा। मी आनंद रामचंद्र जंगम, प्रॉपर विठामध्ये, परंतु माझे सासरे सांगलीचे आहेत आणि सांगलीपासून ही 150 वर्षाची परंपरा असलेली, माऊलींच्यापासून पहिली दिंडी असलेली ही दिंडी आहे, मानाची दिंडी आहे। हे मानाची दिंडी पहिली दत्तू पाटील यांनी चालू केली होती, सदन शेतकरी जे होते सांगलेवाडीमधले त्यांनी ही चालू केली होती। त्यांनी 60 ते 65 वर्षापासून त्यांनी ही दिंडी कायम स्वरूपात चालू केली, ऊन वारा पाऊस याची कधी तमानं बाळगता त्यांनी चालू केली। त्याच्यानंतर त्यांना अण्णासाहेब मठत हे सांगलीतले सांगलीकोटमध्ये होते, हे विठ्ठलाचे भक्त होते, त्यांनी तिथून ती दिंडी चालू केली, त्या दिंडीची परंपरा चालू केली। त्यांनीही 60-65 वर्षापर्यंत ही दिंडी चालू केली। त्याच्यानंतर त्या दिंडीचे चालक म्हणून आमचे सोनार म्हणून आहेत, सोनार यांनी चालू केली। आत्ता ते सोनार म्हणून जे आत्ता दिंडीचे आत्तापर्यंत तेच दिंडीची परंपरा पुढे चालत आहेत। धन्यवाद सर। थँक्यू। दिंडीतल्या या तुळस घेणाऱ्या ताई आहेत, तर ताई तुमचं नाव सांगा आणि तुळशी वृंदावन घेऊन तुम्ही पंढरपूरपर्यंत कसं जाता आणि त्याची जी एक आत्मिक शक्ती असते ती तुम्हाला कशी प्राप्त होते? आत्मिक शक्ती प्राप्त होते म्हणजे आता 20 वर्ष झालं मी जाते, अगदी प्रस्थानपासून काल्यापर्यंत असते आम्ही, की सुख भेटतं, समाधान भेटतं, सगळी मायेची माणसं भेटतात आणि एकदम गुरु आहेत आमचे ते चांगले आहेत ना, वास्कर नामदेव वास्कर, विठ्ठल वास्कर, गोपाळ वास्कर यांच्या कुटुंबामध्ये आम्ही 1 महिना राहतो दिवसभर चालायला पालखीबरोबर। ते अगदी मानाची जी पहिली दिंडी तुमची आहे, तर ही किती वर्षापासून आणि तुम्ही किती वर्षापासून येत आहे? मी आता 20 वर्षापासून येते। आणि मूळचं तुमचं गाव कोणतं? तुंग आमचं गाव, सांगली जिल्ह्यात 12 किलोमीटर। हो। आणि ही जी तुळशी वृंदावन आहे ते तुम्ही तिथपर्यंत घेऊन जाता? हो, घेऊन जातो। खूप जड असतं हे असतं, कसं मेंटेन करता ते? जायच्या अगोदर 1 महिना रोपं लावतो त्याच्यामध्ये आणि पाणी घालायचं त्याला भरपूर, असं मातीमध्ये रोपं लावल्यानंतर पाणी भरपूर घातल्यानंतर त्याला जीवनशक्ती भरपूर मिळते आणि रोपं छान होतात, ती जवळपर्यंत अशी छानच राहते माझी तुळस, कधीही खराब होत नाही, कधी सोकत नाही,
आता उठवीतपणा जशी घरी आणली तशी घरी जाती तू. म्हणजे जसं आपल्या माणसांना भेटीची ओढ असते तशी त्या तुळशीला सुद्धा ओढ आहे. भगवंताची भगवंताची ओढ आहे. हा जो परमार्थाचा मार्ग आहे इथे आता कितीतरी वेळा नुकताच पाऊस सुरू झालेला असतो त्यावेळेस पालखी येते. हो तुम्ही ज्यावेळेस सासवडला वगैरे इथून जाता पुण्यातून मग जो कुठे ना कुठे पाऊस लागतो भरपूर काय तुम्हाला वाटतं? काय काहीच वाटत नाही, समाधानच वाटतं आम्हाला. पाऊस आला तरी पण समाधान. काल आता ऊन होते भरपूर तरीही समाधानच वाटलं ना. देवाबरोबर कशात दुखाले, आपला संसार देवाबरोबर असेल तर कशात दुखाले आपल्याला. आता इथे पुण्यात पहिला मुक्काम असतो मग पुण्यात कसं वाटतं? पुण्यात पण छान वाटतं. तिथं जायला तिथं माणसं आपली वाटतात, आपलं घर आहे असं वाटतं. लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी आपण देव शोधत असतो. आणि खूप धन्यवाद. हा हा जी दिंडी आहे त्याचा जो पहिला मान आपल्या दिंडीला मिळालेला आहे तर याची नेमकी परंपरा काय आहे त्याचा इतिहास तुम्ही सांगा. हां, ही प्रथा दत्तोबा पाटील आणि माझे वडील अण्णासाहेब मठर आणि वासकर महाराज फड यांच्यापासून सुरू झाले. आणि वासकर महाराज जे होते ना ते स्वतः आमच्या घरी येत होते, त्यांचा मुलगा पण येत होता, त्यांची कीर्तनं वगैरे सगळे व्हायचे. आणि त्यांच्यापासून म्हणजे पहिला आणि सातवा असा मान मिळालेला आहे वडिलांपासूनच ते. आणि जवळजवळ माझे वडील 60 वर्ष म्हणजे पायी वारीक केलेले आहेत, वयाच्या 20व्या वर्षापासून त्यांनी वारीक केलेले आहेत. आता ते हयात नाही आहे पण त्यांची मी मुलगी इथं पुण्यात टिंबर एरियामध्ये ही पालखी उतरते ना आपली मानाची, त्यावेळेला मी दर्शनाला दरवर्षी इथे येते. म्हणजे त्यांच्यानंतर तुम्ही सुद्धा ही जी परंपरा आहे ती चालू ठेवलेली आहे. हा चालू ठेवलेली आहे. वारकऱ्यांना सेवा दिली जाते तुमच्याकडून, ती कशा कशा स्वरूपात असते? ती आम्ही असं हे म्हणजे पैशाच्या स्वरूपातच देतो की तुम्हाला काय द्यायचं असेल ते द्या. हे कार्यकर जे आहेत ना जेवणाचं वगैरे तुमचं तुम्ही द्या अशा ह्याच्याने आम्ही देतो. खूप खूप धन्यवाद. आपलं नाव ताई? हां, माझं प्रिया आनंद जंगम इकडचं आहे आणि तिकडचं सुमित्रा अण्णासाहेब मठ. थँक्यू. आपली भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदाय हा लोकगीतातून भारुडातून लोकशिक्षणाचं लोक जनजागृतीचं कार्य करत असतो. आज आपल्याबरोबर वारीमध्येच असलेले वारीमध्ये समाज प्रबोधन करणारे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असलेले हबब ब्रह्मदेव आगतकर केंगार महाराज हे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण भेटणार आहोत, त्यांना जाणून घेणार आहोत की नेमकं वारीमध्ये ते आपली सेवा कोणत्या प्रकारे देतात. दीपिका चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आज या ठिकाणी वारी हा विषय प्रत्येक माणसाच्या जीवनात यावा आणि जर आळंदी पंढरपूरची जर वारी आपण स्वतः केली तर या वारीसारखं सुख समाधान दुसऱ्या कुठल्या ही कार्यक्रमामध्ये मिळू शकत नाही अशी ही आळंदी पंढरपूरची वारी आहे. आणि तुम्ही त्या वारीमध्ये भारुडाच्या मार्फत जे समाज प्रबोधन करता ते कशा प्रकारे केलं जातं ते थोडंसं सांगा. भारुड म्हणजे एक जनजागृतीचा कार्यक्रम असतो. सगळ्याच लोकांना संप्रदाय आवडत नसतोय तर त्यांना थोड्याफार करमणुकीचा कार्यक्रम लागतो. हे नातांनीच केलेले भारुड आहेत, हे आमच्या काही ठिकातलं बाचक्यातलं बोत्यातलं काही नाही. एकनाथ महाराजांनी जनार्दन महाराजांनी जे त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यावर फक्त आम्ही सोंगडोंगरूपी समाजाच्या पुढं मांडलं जातो. अशा पद्धतीने त्यांची करमणूक करत करत ही आनंदमयी सोहळा पंढरपूरपर्यंत आम्ही घेऊन जातो. माध्यमातून आपण लोकांपर्यंत हा परमार्थ पोहोचवतोय आणि अनेक जण तुमच्या बरोबर असतात तर नेमकं कसं वाटतं की इथून आता पुण्यात मुक्काम असतो, जिथे जिथे मुक्काम असतो तिथे तिथे तुम्ही हे कार्य करता का? बिलकुल बिलकुल, पूर्ण रस्त्याने कार्यक्रम आपले होत जातात पंढरपूर पर्यंत. बिलकुल. आणि ती एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्याच्यातून मिळत असते, लोकांनाही तुम्ही ती देत असता आणि हा एक भक्तीचा मार्ग. हे सर्व करताना नेमकं कसं वाटतं की आता कोरोनाच्या काळात जो गॅप पडला होता त्याच्यानंतर आता परत सुरू झालाय तर काय वाटतं? खरोखर ते 2-3 वर्ष एवढे दुःखाचे गेले की बस परिस्थिती काय, आमचं जीवन हे कलेशिवाय आम्ही जगू शकत नाही तर हे पूर्णपणे वारी थांबली, कार्यक्रम थांबले, त्यामुळे खूप आमच्यावर खूप मोठे प्रसंग आले होते.
पण शेवटी परमेश्वराची ताकद ती कोणालाही आवरू शकत नाही, तर परमेश्वराने ती सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि परत हा नित्यनियम चालू झाला आणि त्यातून आपल्याला हे सगळे मिळायला सुरुवात झाली. एकूण संसार आणि परमार्थ जो तुम्ही भारुडातून तर इतरांना सांगतात, नेमकं तुम्हाला काय वाटतं की विठ्ठल हा कसा अनुभवावा की फक्त वारीतच करावा? विठ्ठल हा अनुभवला पाहिजे, फक्त वारीपुरतं नाही. आमचं पूर्ण आयुष्य गेलं यामध्ये, या संप्रदायामध्ये वयाच्या 7व्या वर्षापासून मी वारी करतोय आणि संप्रदायामध्ये आहे. तर खरोखर महाराष्ट्रातला कानाकोपरा मी चाळून काढलेला आहे. प्रत्येक गावामध्ये मला एकदम जवळून ओळखतात, केंगार महाराज कोण. माझे युट्यूबला सगळीकडे, म्हणजे टीव्हीला, रेडिओला सगळीकडे कार्यक्रम झाले, माझे स्वतःचे गाणे आहेत. आणि मी स्वतः करोनाच्या काळामध्ये माझ्यावर जे संकट आलं होतं ते कोणावरही येऊ नये याकरता मी एक गीत पण तयार केलं होतं करोनावरती. आज वेळात वेळ काढून सरांनी जो आपल्या चॅनलसाठी ही सगळी माहिती सांगितली, तुमचं मनपूर्वक आभारी आहे. आणि हेच विठ्ठलाचं आपल्याकडून अशी सेवा नेहमीच घडत राहो आणि अनेकांपर्यंत हे पोहोचत राहो एवढीच माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. आज आपण पुण्यात आलेली वारी प्रत्यक्ष पाहिली की त्या अनेक वारकऱ्यांना आपण भेटलो, अनेक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रात की नेमकं कशा प्रकारे आपला जो भक्ती मार्ग आहे नेमकं कसा साधला जावा, कशा प्रकारे वारीतील प्रत्येक वारकऱ्यासाठी कोण कशा प्रकारे सेवा देतं हे सुद्धा आपण पाहिलं. आपला जो विठ्ठल आहे त्याला फक्त एकच मागणं, हेची दान देगा देवा तुझा विसरणं व्हावा. अशीच नेहमी उत्तमोत्तम आपल्याकडून सेवा घडावी एवढीच विठ्ठलाकडून मागणी करते. आणि हा जो आपला व्हिडिओ आहे इथे थांबवते. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी नेहमीच येत राहील. तोपर्यंत धन्यवाद. अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.